नमस्कार मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात मनोरंजन विश्वातील आजच्या काही खास बातम्या। सर्वात पहिली बातमी आहे, प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, त्यांचा लेख अभिनेता विराजेश कुलकर्णी आणि त्याची पत्नी अभिनेत्री शिवानी रांगोळे हे तिघही पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत। सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या असीम शौर्याची गाथा उलगडणारा दिग्पाल लांजेकर लिखित आणि दिग्दर्शित सुभेदार हा चित्रपट येत्या 18 ऑगस्टला आपल्या भेटीला येतोय। सुभेदार या आगामी चित्रपटात मृणाल कुलकर्णी जिजाऊ आईसाहेबांच्या विराजे जीवाच्या भूमिकेत तर यशोदाबाई मालुसरेंच्या भूमिकेत शिवानी रांगोळे दिसणार आहे। पुढील बातमी आहे, स्टार प्रवाहावरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील एका सीनमुळे सध्या प्रेक्षक मालिकेवर चांगलेच वैतागले असून थेट मालिकेचं नावच बदलण्याची मागणी करतायत। सध्या शालिनीनं जयदीपला एका काचेच्या बॉक्समध्ये बंद केलंय आणि त्यात ती पाणी टाकते, यात बुडून तो मरणार इतक्यास तिथं गौरी येते आणि ती काच फोडून त्याला वाचवते। हे सगळं पाहून आता या मालिकेचं नाव खतरों के खिलाडी करण्याची मागणी प्रेक्षक करतायत। हे सगळे सीन पाहिल्यावर अनेक प्रेक्षक मालिकेवर नाराज व्यक्त करतायत। सतत रडणारी गौरी आणि डोकं नसलेला जयदीप पाहून आम्ही कंटाळलोय असं एका नेटकऱ्याने लिहिलं आहे। पुढील अपडेट आहे, सुप्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांनी आपल्या दारूच्या व्यसनाविषयी मोकळेपणानं भाष्य केलंय। याविषयी बोलताना, दारू नसती तर समाजाची सेवा केली असती, दारूचं व्यसन ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक आहे। मी असं म्हणत नाही की ते पूर्णपणे टाळा, मजा आली की दारू प्या, नियमितपणे मद्यपान करू नका, हे आरोग्यास आणि आनंद खराब करेल, असा सल्ला त्यांनी त्यांच्या चाहत्यांना दिला आहे। तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा।